पाहुयात राज्यसह देश विदेशातील बातम्या वेगवान स्वरूपात। संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली। मातोश्रीवर त्यांचं जंगी स्वागतही करण्यात आलं। राऊत गाडीतून खाली उतरताच आदित्य ठाकरेंनी त्यांची गळा भेट घेतली। संजय राऊत यांच्या सुटकेनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली। संजय राऊत संकटात माझ्यासोबत लढतोय हे सांगताना तपास यंत्रणा केंद्राच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागत असल्याची टीकाही त्यांनी केली। पक्षासाठी 10 वेळा तुरुंगात जायला तयार असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय। महाराष्ट्रात शिवसेना एकच असून गट वगैरे काही नाही असंही राऊत म्हणालेत। संजय राऊतांच्या वक्तव्यावरती देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली। भेट मागितली तर संजय राऊतांना भेटणार असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं। संजय राऊत यांच्या सुटकेनंतर जळगावातल्या चोपडामध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला। काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा राज्यातील आज चौथा दिवस आहे। नांदेडच्या नवा मोंढा मैदान इथे राहुल गांधींची सभा होणार आहे। मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे 12 नोव्हेंबरला भंडारा जिल्ह्याचा दौरा करणार आहेत। यावेळी 200 कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार असून त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे। अक्कलकोटमध्ये ठाकरेंच्या पक्षाचे तालुका प्रमुख संजय देशमुख यांनी कार्यकर्त्यांसह बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी हा पक्ष प्रवेश करण्यात आला। भीमा सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आलाय। दरम्यान माजी मंत्री सतेज पाटील यांनी हा कारखाना बंद पाडण्यासाठी प्रयत्न केला असा आरोप खासदार धनंजय महाडिक यांनी केलाय। अब्दुल सत्तार यांनी आक्षेपारे वक्तव्य प्रकरणी माफी मागितल्यानं तो विषय संपलाय असं वक्तव्य मंत्री संजय राठोड यांनी केलं। तसंच राऊतांच्या जामीन प्रकरणाचं जजमेंट अजून वाचलं नसल्यानं प्रतिक्रिया देणं योग्य नाही असं म्हणत राऊतांच्या जामिनावर प्रतिक्रिया देणं राठोडांनी टाळलंय। आमदार बच्चू कडू यांच्या मागणीला यश आलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपंगांसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली। या घोषणेनंतर आमदार बच्चू कडू यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केलाय। प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानच्या कबरीजवळच अनधिकृत बांधकाम महसूल आणि वन विभागाकडून हटवण्यात आलंय। या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। अफजल खानाच्या कबरीसमोरील अतिक्रमण हटवल्यानं कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून मिठाई वाटत आनंदोत्सव साजरा केला। यावेळी जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम हटवल्यावरती सांगलीत शिवप्रेमींनी फटाके फोडून साखर वाटून जल्लोष केलाय। यावेळी अफजल खानाच्या वधाचं पोस्टर देखील लावण्यात आलं। अफजल खानाच्या कबरीभोवतीच अतिक्रमण हटवताच पुण्यात ब्राह्मण महासंघानं पोस्टरबाजी करत आनंदोत्सव साजरा केलाय। राजाराम पूल चौकात आनंद दवे आणि त्यांचे कार्यकर्ते दीपोत्सव साजरा करणार आहेत। अफजल खानच्या कबरीजवळचं अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरुवात झाल्यानं शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने शिंदे फडणवीस सरकारचं अभिनंदन केलंय। हिंदुत्ववादी सरकारनं पहाटेचा सर्जिकल स्ट्राईक केला। जावळीच्या खोऱ्यात जन्मलेल्या शिंदेंनी पराक्रम घडवला अशी प्रतिक्रिया शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या प्रमुखांनी दिली। पंढरपूरच्या टाकळी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत एकही शिक्षक नसल्यानं विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होतंय। सर्वसामान्य घरातील मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेशिवाय पर्याय नसल्यानं विद्यार्थ्यांच्या नुकसानाला जबाबदार कोण असा सवाल पालक उपस्थित करतायत। हर हर महादेव चित्रपटावरून सुरू असलेल्या वादात अभिनेते शरद पोंक्षेंनी सुद्धा उडी घेतलीय। सत्ता गेल्यानं प्रसिद्धी मिळवण्यासाठी राष्ट्रवादीकडून हे सुरू असल्याची टीका त्यांनी केली। प्रेक्षकांना मारहाण करता शाहू फुले आंबेडकरांनी हेच शिकवलं का असा सवाल सुद्धा त्यांनी केलाय। मुंबई हायकोर्टाने रामदास तडस गटाला मोठा दणका दिलाय। कोर्टाच्या निर्णयामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याचा मार्ग मोकळा झालाय। बीडमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलं। उपजिल्हाधिकारी कार्यालयावरती विराट मोर्चा काढत सरकार विरोधात संताप व्यक्त करण्यात आला।
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्या, पीक विमा मंजूर करा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। मालेगाव शहरातील समस्यांची प्रशासन दखल घेत नसल्याने सार्वजनिक नागरी सुविधा समितीने बोकडबळी आंदोलन केलंय। महापालिकेवरती मोर्चा काढत आंदोलकांनी प्रशासनाचा निषेध केलाय। मनमाड शहरातील विविध समस्यांकडे पालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस आक्रमक झाली आहे। माजी नगरसेवक नाजीम शेख यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केलं असून जोपर्यंत प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिलाय। सामाजिक कार्यकर्ते शैलेश पुणेकर यांच्या नेतृत्वाखाली महागाई विरोधात आझाद मैदान इथं मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाला तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। हिंगोलीच्या थोरजवळा इथे शासकीय निधीचा अपहार प्रकरणी कारवाई करून शासकीय निधी जमा करण्याचे निर्देश देण्यात आले होते, मात्र अजूनही कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन केलं। स्वतंत्र विदर्भ आंदोलन समितीने विदर्भातील खासदारांना पत्र पाठवण्यात आलंय। खासदारांनी स्वतंत्र विदर्भ राज्यासंदर्भातील भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली। एकीकडे शेतकऱ्यांना रोज 10 तास वीज पुरवठा केला जात असल्याचा दावा शासनाकडून केला जातोय, तर दुसरीकडे मात्र चांदवड तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात फक्त 4 तास अनियमितपणे वीज पुरवठा होत असून शेतकरी संकटात सापडलाय। इंदापूरमध्ये निमगाव केतकी इथल्या बाह्य वळणासंदर्भात शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले। बारामती विभागीय प्रांताधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेतली। आंदोलकांच्या मागण्या वरिष्ठांपर्यंत पाठवल्या असून वरिष्ठ पातळीवरच निर्णय होऊ शकतो असंही त्यांनी म्हटलंय। सोलापूरच्या बार्शीत विविध शेतकरी संघटनांच्या मुख्य पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये राज्यस्तरीय शेतमाल संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीकडून राज्यातील साखर कारखान्यांचे काटेही धाड पथक बनवून तपासण्यात येणार आहेत। भंडाराच्या लाखांदूरमध्ये धान पिकावरती रोग पडून 30 हेक्टर क्षेत्रातील धान पिकाचं नुकसान झालंय। कापणीला आलेलं पीक यामुळे उद्ध्वस्त झाल्यानं दांडेगाव इथला शेतकरी संकटात सापडलाय। वाशिम जिल्ह्यात तुतारीच्या पिकावरती अळीचा प्रादुर्भाव झाल्यानं उत्पादनात शक्यता आहे। तुरीच्या पिकावरती महागड्या कीटकनाशकांच्या फवारण्या कराव्या लागत असल्यानं खर्चही वाढलाय, त्यामुळे कमी दरात कीटकनाशकं उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। तुळ्यात रब्बी हंगामासाठी 25,000 क्विंटल बियाणं प्राप्त झालं असून उर्वरित बियाणांची प्रतीक्षा कायम आहे। यंदा 90,000 हेक्टरपर्यंत रब्बी हंगामाची पेरणी प्रस्तावित असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पेरणी करणं टाळलंय। मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट देण्यात आलाय। रिमोट कंट्रोल एअरक्राफ्ट किंवा ड्रोनच्या माध्यमातून हल्ल्याची शक्यता असल्यानं मुंबई ड्रोन उडवण्यावरती बंदी घालण्यात आली आहे। पुण्यातील बंटी बबलीला पोलिसांनी अटक केली आहे। राजीव काळमे आणि सोनिया पाटील अशी आरोपींची नावं आहेत। आलिशान कारमधून ते परिसराची रेकी करून त्यानंतर घरफोडी करायचे। कर्वेनगर परिसरातून त्यांनी घरफोडी करत 98 लाखांचा ऐवज लंपास केला। अभिनेत्री राखी सावंतनं अभिनेत्री शर्लिन चोप्रा विरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। शर्लिननं 6 नोव्हेंबरला सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकत खालच्या पातळीवर टीका आणि शिवीगाळ केल्याचा आरोप राखी सावंतनं केला। तरुणीचा विनयभंग करून कुटुंबियांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी दौंडमधील राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष बादशाह शेखसह 20 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले। दौंड पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी, जीवे मारण्याचा प्रयत्न आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले। मे 2018 अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावरती अत्याचार प्रकरणी कोर्टानं शिक्षा सुनावली आहे। आरोपी लखन उर्फ विजय गायकवाड या नराधमाला 20 वर्ष सश्रम कारावास आणि 43,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली। हिंगोलीच्या सेनगावमधील इंदिरानगर भागात एका घराला आग लागली आहे। यात संसारोपयोगी साहित्य जळून खाक झालंय। दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवरती नियंत्रण मिळवलंय। बस चालकाला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना बीड तालुक्यातील नांदूर फाटा इथे घडली आहे। यातील 2 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिकच्या अंबड परिसरात रात्रीच्या सुमारास गोळीबार झाल्यानं खळबळ उडाली। भंगार व्यवसाय करणाऱ्या 2 गटात वाद झाल्यानंतर गोळीबार झाला। दरम्यान फरार आरोपींचा शोध सुरू आहे।
विना परवाना तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात घुसखोरी दोन पुजाऱ्यांना मंदिर प्रवेश बंदीची कारवाई करण्यात आली आहे। पक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल रोजकर यांना एक महिना मंदिर प्रवेश बंद तर विवेक कदम यांना तीन महिने प्रवेश बंदीची नोटीस मंदिर प्रशासनाने दिली। गडचिरोली जिल्ह्यात रस्त्यानाभावी रुग्णवाहिका पोहोचत नाही त्यामुळे महिला रुग्णाला तब्बल 23 किलोमीटर खाटेवरून पायी प्रवास करून लाहेरीच्या रुग्णाला दाखल करण्यात आलं। मेटेवाडा गावात जायला रस्ता नसल्याने रुग्णांना भामरागड तालुक्यात उपचारासाठी यावं लागतंय। यवतमाळच्या पुसदमध्ये पाइपलाइनच्या दुरुस्तीसाठी खड्डा खोदण्यात आला होता मात्र गेल्या 2 महिन्यांपासून इथला खड्डा बुजवण्यात आला नसून त्यामुळे अनेक वेळा अपघातही होत आहेत त्यामुळे हा खड्डा तात्काळ बुजवावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली। गडचिरोलीतील हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घातलाय। अर्जुनी मोरगाव तालुक्यातील उमर पायली इथल्या धान पिकाचं मोठं नुकसान झालंय। नागंढोळ इथल्या वसाहतीमध्ये हत्तींनी धुमाकूळ घातल्यानं 35 ते 40 जणांना बोर्टोला इथल्या शाळेत ठेवण्यात आलंय। गोंदिया आणि सडक अर्जुनी तालुक्यातील 99 जनावरांना लंपीची लागण झाली असून 6 जनावरांचा लंपीमुळे मृत्यू झालाय त्यामुळे 11 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। हिंगोलीतील शिवाजीनगर भागातील साई मंदिरातून साईबाबांची पालखी शिर्डीकडे रवाना झाली। यावेळी काढण्यात आलेल्या दिंडीत मोठ्या संख्येनं भाविक सहभागी झाले। दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये शिर्डीच्या साईबाबांच्या जोळीत कोट्यवधींचा दान जमा झालाय। 20 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या 15 दिवसात तब्बल 18 कोटी रुपयांचं दान भाविकांनी साईचरणी अर्पण केलंय। शिर्डीतील साईबाबांच्या समाधीसमोर लावण्यात आलेल्या काचा हटवण्याचा निर्णय साई संस्थाननं घेतलाय त्यामुळे भाविकांना आता समाधीला हस्तस्पर्श करून दर्शन घेता येणार आहे। तसंच साईंची आरती सुरू असताना भाविकांना गुरुस्थान मंदिराची परिक्रमा देखील करता येणार आहे। दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या सोनुर्ली इथल्या श्रीदेवी माऊलीच्या जत्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक पहाटेपासूनच सोनुर्लीत दाखल झालेत। जव्हार येथील प्रगती प्रतिष्ठानच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी हजेरी लावली। यावेळी कर्णामधील मुलांसाठी निवासी शाळा दिव्यांग विद्यार्थी वसतिगृह अशा विविध इमारतींचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते पार पडलं। रुक्मिणीचं माहेर असणाऱ्या अमरावतीतील कौंडण्यपूर दिंडीला हजारो भाविकांनी हजेरी लावली। यावेळी माजी मंत्री यशोमती ठाकूर गौरी देशमुख संजय देशमुखांनी सुद्धा उपस्थिती लावली। पक्षी सप्ताहाचं औचित्य साधून यवतमाळ जिल्ह्याच्या टिपेश्वर अभयारण्यात कार्यशाळा घेण्यात आली। यावेळी जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक डॉ रमजान मिराणे यांनी 246 पक्ष्यांच्या जातींबाबत मार्गदर्शन केलं। पश्चिम बंगालच्या शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत शिरूरच्या बाबुळसर खुर्द इथल्या श्रावणी वाळकेनं पीपसाईड एअर रायफल प्रकारात 372 गुणांची कमाई केली आहे। या कामगिरीमुळे श्रावणीची तिरुवनंतपूरमधील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे। चंद्रपुरात इको प्रो पर्यावरण संस्थेनं जुनोना तलाव परिसरात पक्षी निरीक्षण आणि स्वच्छता अभियान राबवलं। यावेळी विशेष शिबिराचं आयोजन करून पक्ष्यांची आणि पक्षी अधिवासांची माहिती सुद्धा देण्यात आली। गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं पहिल्या टप्प्यासाठी 160 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत। गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल अहमदाबादमधील घाटलोडिया मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत तर विरगामधून हार्दिक पटेल आणि जामनगर उत्तरमधून क्रिकेटर रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबाला तिकीट देण्यात आलं। जयपूरमध्ये प्रॉपर्टी डीलरवर गुंडांकडून हल्ला करण्यात आला। ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून सदर व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। भारतानं पाकिस्तानचा मोठा डाव उधळून लावलाय। पंजाबमधील फिरोजपूर सीमेवर पाकिस्तानच्या बाजूनं अनेक ड्रोन पाठवण्यात आले होते। बीएसएफच्या जवानांनी या ड्रोनवरती गोळीबार केलाय। जम्मू काश्मीरच्या त्रिकुटा भागात लष्कराच्या जवानांनी मोठा कट उधळलाय। यामध्ये जवानांनी बंदुका जिवंत काढतुसांसह काही हँड ग्रेनेड सुद्धा जप्त केल्यात। दुबईहून चेन्नईत आलेल्या 2 नागरिकांना कस्टम विभागानं अटक केली आहे। या 2 नागरिकांकडून तब्बल 3000 ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलंय। सुकेश चंद्रशेखर 200 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस पटियाला हाऊस कोर्टात दाखल झाली आहे। तिच्या अंतरिम जामिनाची मुदत संपली आहे। 26 सप्टेंबरपासून जॅकलिन जामिनावरती बाहेर आहे।
द काश्मीर फाइल्स चित्रपटानंतर विवेक अग्निहोत्रींनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. द वैक्सीन वॉर असे या चित्रपटाचं नाव असून त्याचा पोस्टर त्यांनी ट्वीट केलाय. 15 ऑगस्ट 2023 रोजी हा चित्रपट 11 भाषांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री मलायका अरोरानं मी होकार दिला अशी कॅप्शन देत सोशल मीडियावरती फोटो शेअर केलाय. मलायकाच्या या फोटोनं तिच्या आणि अर्जुन कपूरच्या लग्नाच्या चर्चा पुन्हा एकदा रंगू लागल्यात. अभिनेता आयुष्मान खुराना एंड ऍक्शन हिरो सिनेमाचा पहिला लुक रिलीज झाला आहे. शुक्रवारी या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर 2 डिसेंबरला हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अभिनेते नाना पाटेकर प्रकाश झा यांच्या आगामी लाल बत्ती या वेबसिरीजच्या माध्यमातून कमबॅक करत आहेत. सामाजिक आणि राजकीय विषयांवरती भाष्य करणारे हे वेबसिरीज आहे. लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान होणाऱ्या लिपसिंगवरती सलील कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लाईव्ह कॉन्सर्टच्या नावाखाली प्रेक्षकांची फसवणूक होतीये अशा शब्दात सलील कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ब्रिटिश कॉमिक अभिनेते लेस्ली फिलिप्स यांचं निधन झालंय. 98व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हॅरी पॉटरमधील सॉर्टिंग हेटला लेस्ली फिलिप्स यांनी आवाज दिला होता. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.